नाशिक शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। वाहनांची तोडफोड, खुनी हल्ले अशा घटना वारंवार घडू लागल्यात। गुन्हेगारी टोळ्यांची रस्त्यावर कोयते आणि नंग्यात तलवारी नाचवण्यापर्यंत हिम्मत वाढली आहे। गुन्हेगारांमुळे देवभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकमधील नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। 12 वाजेच्या सुमारास काही अज्ञात मुलं आले आणि दगड हातात बरंच काही काही वस्तू होत्या त्यांच्या, त्यांनी 7-8 गाड्या फोडल्या इथे या परिसरात। काही कुठलंही कारण नसताना दहशत मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। गुन्हेगारात दहशत बसवण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना केल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केलाय। पोलीस दलात अधिक कठोर शिस्त असावी यासाठी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी कालच्या घटनेतले कालच 4 तासांमध्ये आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि ते जे कारण सांगतात ते कारण काय संयुक्तिक वाटत नाही, त्याच्यामुळे त्यांची पोलीस कस्टडी घेऊन इंटरोगेट करण्यात येणार आहे। दुसऱ्या घटनेमधले जे 4 आरोपी आहेत ते 4 आरोपी एकंदरीत त्याच्यामध्ये 6 आरोपीचे नावं निष्पन्न झाले, 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, त्याचा तपास चालू आहे। शांत शहर अशी नाशिकची ओळख आहे, त्यामुळेच निवृत्तीनंतर अनेक जण नाशिकमध्ये राहायला पसंती देतात। नाशिकमधील वाढती गुन्हेगारी पाहता सुरक्षित आणि शांत शहर अशी प्रतिमा डागाळण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।